वेगवेगळ्या गोष्टींच्याबद्दल आपल्याला अगदी प्रामाणिकपणाने वाटत असतं बरं की ही गोष्ट आपण पूर्णत्वाला न्यायची, म्हणजे रीडिंग हॅबिट आपल्यामध्ये डेव्हलप करायची आहे, किंवा वर्कआउट आपल्याला सुरू करायचं आहे, किंवा मॉर्निंग वॉकची सुरुवात करायची आहे, असं बरंच आपण ठरवतो खरं. हे ठरवण्यातलं महत्त्वही आपल्याला माहीत असतं. या गोष्टी कंटिन्युअसली करत राहिलो आपण तर त्याचे फायदे काय होतात हे सुद्धा आपल्याला माहीत असतं. पण तरीसुद्धा एक वेळ अशी येते की आपण ते सगळं काही सोडून देतो आणि वाटायला लागतं की मोटिवेशन फार कमी पडतं आहे. हे नेमकं असं का होतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघत राहा. नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी औरंगाबाद. आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या लाडक्या सिरीजमध्ये जिचं नाव आहे पाथवेज टू अचीवमेंट. आपल्या सर्वांना एक अनुभव कदाचित आलेला असेल की अभ्यासासाठी कदाचित मोटिवेशन हवं असतं, सकाळी लवकर उठण्यासाठी मोटिवेशन हवं असतं, डिस्ट्रॅक्शन टाळण्यासाठी मोटिवेशन हवं असतं, असं वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी आपल्याला मोटिवेशन हवं असतं. मग आपण नॅचरली काय करायला लागतो, त्याच्या संदर्भातलं बरंच काही वाचन सुरू करतो. आता तर यूट्यूब व्हिडिओजमुळे आपल्याला काही वाचण्याची गरजसुद्धा नाही आहे. मग होतं काय की त्या विषयावरचे आपण यूट्यूब व्हिडिओज बघायला सुरुवात करतो आणि एका पाठोपाठ एक 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 असे करत बरेच व्हिडिओज बघतही राहतो. प्रत्येक व्हिडिओ गणिक आपल्याला लक्षात यायला लागतं बरं का की वाव किती छान व्हिडिओ, यातले हे मुद्दे किती चांगले आहेत, वाव त्या व्हिडिओतले ते मुद्दे तर इम्प्लिमेंट करायलाच हवेत. हे सगळं काही आपलं चालू असतं, पण माहीत आहे का हे सगळं करूनही आपण इम्प्लिमेंटेशनमध्ये का कमी पडतो किंवा आपलं सातत्य का राहत नाही. हां, त्याच्यावरच तर मी सांगते आहे. आपण काय करतो माहीत आहे का, प्रत्येक वेळेस सगळा भर आपला फक्त इनपुटवर असतो. आपण घेतो काय काय, व्हिडिओ किती पाहिले, पुस्तकं किती वाचले, एखाद्या विषयासंदर्भातली चर्चा किती जणांशी केली, असं सगळं करत करत आपण फक्त इनपुट घेत असतो. पण फोकस खरं तर आउटपुटवर सुद्धा करायला हवा की नाही. म्हणजे असं म्हटलं जातं की तुम्ही इनपुट जर 1% घेत असाल ना तर दुप्पट तुम्हाला आउटपुटसाठी प्रयत्न करायला हवे असतात. फक्त इनपुट घेऊन थांबायचं नसतं. म्हणून आउटपुटवर सुद्धा कॉन्सन्ट्रेशन करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा असा येतो की आपण जे काही शिकलो आहोत ना ते प्रत्यक्ष आयुष्यामध्ये लगेच रिफ्लेक्ट करायला सुरुवात करायची आहे. फक्त डोक्याच्या आत घेऊन उपयोग नाही तर ते प्रत्यक्षात रिफ्लेक्ट झालंही पाहिजे. तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे इम्प्लिमेंट करायलासुद्धा आपण सुरुवात केली पाहिजे. जर काही गोष्टी आपल्याला आवडलेल्या असतील ना तर जोपर्यंत पहिल्या वेळेस वाचलेल्या किंवा पहिल्या व्हिडिओमध्ये ऐकलेल्या पाहिलेल्या गोष्टी आपण लगेच इम्प्लिमेंट करत नाही तोपर्यंत दुसरा व्हिडिओ पाहायचा नाही, असं जर आपण स्वतःला शिस्तीनं ठरवून घेतलं ना तर कदाचित इम्प्लिमेंट करणं आपल्याला सोयीचं जाईल. आणि त्याच्यासोबतनं चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे आपण सर्वांशी शेअर केलं पाहिजे. जे मी वारंवार सांगत असते की खरंच ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढत असतं. त्याच्यामुळे आपण ह्या कुठून तरी शिकलेल्या किंवा नव्यानं आपण सुरू केलेल्या या सगळ्या गोष्टी जर आपण इतरांशी शेअर करायला लागू तर नक्कीच आपलीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं रिव्हिजन व्हायला लागते, आपल्याही डोक्यातल्या कन्सेप्ट्स क्लिअर व्हायला लागतात आणि आपलेही विचार त्या संदर्भातले अधिक पक्के व्हायला लागतात. म्हणून इम्प्लिमेंट करणं तर अतिशय आवश्यक आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाचं वाक्य मी सांगून जाईन. कोणतीही गोष्ट शिकवणं किंवा शिकणं हे नेमकं कसं चालतं माहीत आहे? जर आपल्याला कुणाला काही गोष्टी शिकवायच्या असतील तर त्या संदर्भातही हे उपयोगाचं आहे. आणि तसंच आपण इतरांकडून जेव्हा शिकत असतो ना तर त्याचीसुद्धा ही कन्सेप्ट महत्त्वाची आपण लक्षात घेतली पाहिजे. काय म्हटलं जातं माहीत आहे? जर कोणी आपल्याला शिकवत आहे तर तो असं म्हणेल, आय डू यू सी, मी करून दाखवतो तू बघत राहा. त्यानंतर दुसरी स्टेप येते, वी बोथ विल डू टुगेदर, आपण दोघंही सोबत करूया. म्हणजे जसजसं मी करत आहे तसतसं तूसुद्धा करायला लाग. तिसरी जी स्टेप येते ती स्टेप अशी असते, यू डू आय सी, म्हणजे आता आपण सोबत करणार नाही तर आता तुला शिकवल्याप्रमाणे मी तू स्वतः करायला लाग आणि मी फक्त ऑब्झर्व करेन की कुठे काही नेमकं गल्लत होत आहे का.
आणि चौथी महत्त्वाची जी स्टेप येते ना ती म्हणजे यू कीप डुईंग, म्हणजे आपण आता इंडिपेंडंट झालेलो आहोत त्याच्यामुळे कुणी ऑब्झर्वेशनसाठी नसलं जरी तरीसुद्धा ती गोष्ट आपण व्यवस्थितरित्या करू शकणार आहोत. सो या स्टेप्स फॉलो करा जेणेकरून पुन्हा कुठेतरी मोटिवेशन सुटून गेलं आणि सातत्य आपण टिकवू शकलो नाही असं कधीच कोणत्याच लर्निंगच्या बाबतीमध्ये होणार नाही. धन्यवाद.